कोपरात अवघ्या 10 मिनिटे हजेरी लावलेल्या पहिल्या पावसाने शहरातील संजयनगर भागातील गटारी तुंबून त्या गटारीचे पाणी शहरातील नागरिकांच्या घरात व अंगणात शिरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली। ही परिस्थिती आमच्यावर नगरसेवक, पालिका प्रशासन व ठेकेदार यांच्या गलथान कारभारामुळे ओढावली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। या गटारीचे काम लवकरात लवकर न झाल्यास या गटारीतील घाण नगरपालिकेत आणून टाकले जाईल असा इशारा यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड व संजयनगर भागातील नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे। शनिवार दिनांक 11 जून 2022 रोजी दुपारच्या सुमारास अवघ्या 10 मिनिटे हजेरी लावलेल्या पहिल्या पावसाने कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील गटारी तुंबून त्या गटारीचे पाणी शहरातील नागरिकांच्या घरात व अंगणात शिरल्याने येथील नागरिकांची एकच धावपळ उडाली असल्याचे दिसून आलं आहे। संजयनगर परिसरात लाखो रुपयांच्या गटारीचे काम सुरू असून ते काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते, मात्र ती कामे अर्धवट स्वरूपात आहे असून ती परिस्थिती पालिका प्रशासन व ठेकेदार यांच्या गलथान कारभारामुळे ओढावली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। या बंदिस्त गटारी करण्यासाठी नावालाच पाईपलाईन टाकण्यात आली असून हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून संजयनगर भागात गटारीचा प्रश्न गंभीर असून याकडे नगरसेवक, पालिका प्रशासन व काम घेतलेले संबंधित ठेकेदार कानाडोळा करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अशा गटारीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून काही दिवसांपूर्वी एका चिमुकलीचा डेंगूने आपला जीव गमावा लागला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे। या गटारीचे काम लवकरात लवकर न झाल्यास या गटारीतील घाण नगरपालिकेत आणून टाकली जाईल असा इशारा यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड व संजयनगर भागातील नागरिकांनी दिला आहे। आज या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेने जी गटर बांधली म्हणजे अर्धवट बांधली, त्या गटरीचं जे पाणी घाण पाणी ह्या लोकांच्या घरात घुसलं। समोर ती जी लेडीज उभी का तिच्या घरात अक्षरशः किडे दौरले, ह्या मावशी यांचे दोन्ही मुलं घरात आजारी पडलेले, याला जबाबदार कोण? जर नगरपालिकेने आज नाही तर उद्या याची विल्हेवाट लावली तर ठीक आहे, नाही तर ही सगळी घाण तुमच्या टेबलावर येईन। मी तुम्हाला आत्ताच सांगतो या ठिकाणी, परत मी ऐकून घेणार नाही। खेळ मांडला यांनी या नगरपालिकेने, तुम्ही यांच्या कोण रापारप घरपट्ट्या नळपट्ट्या घेता आणि यांना सुविधा कोणती दिली तुम्ही? नळ बंद करून पहिले यांची सोय करा, इथं जर यांची सोय नाही झाली तर हे सगळं घाण नगरपालिकेतील। तुम्हाला माहिती मी बोललो तर करीनच, जर नाही तुम्ही इथे आले तर सोमवारी मी स्वतः या गटरीत तिथे येऊन बसणार आणि सगळ्या प्रशासनाला इथे यावं लागणार, तेव्हाच मी इथून उठन। आज संजयनगर भागात अशी परिस्थिती झाली का लोकांना जाऊशी सुद्धा वाटत नाही, मोठे मोठे लोक यायला घाबरता येतं व नाकाला तोंडाला रुमाल बांधून येतात आणि 5 मिनिटं झाली फक्त पावसाला, तर पावसाने इतकं जाम केलं आहे का लोकांच्या घरात गुडघ्यावडं पाणी। 15 दिवसाआधी एक मुलगी वारली 15 दिवसाची, या घाण पाण्याने डेंगू झाला, त्या डेंगूच्या डासामुळं वारली आणि जर हे नगरपालिकेने जर याचं काम करण्याचं नाही येतं असेल त्यांना तर आम्ही हे सगळं कचरा उचलून घाण उचलून नगरपालिकेत आणून टाकणार। आणि कोणता नगरपालिका नगरपट्टी घरपट्टी जर घ्यायला आला तर त्याला मारल्याशिवाय इथून सोडणार नाही आम्ही। थोडा पाऊस पडला तरी आमच्या पाय येतं किती गाळ झालं, एवढं अजून पाऊस किती भरपूर पडायचंय तर कसं राहायचं आम्ही इथं? पाण्या या गडरीच्या आळा या त्या संडाच्या आळा या सगळ्या आमच्या पाण्यामध्ये जात्या घरामध्ये या त्या चढून। किती दिवसापासून त्रास आहे आपल्याला? आता भरपूर दिवस झाले गंज, आता त्रास काढलं पण आता झाले गडरीचं थोडं, आता महिना झाले पाईप टाकून लय दिवसापासून त्रास काढते, येतं काही सोय नाही कचऱ्याची, जे आणि पटाव त्या नीट कचरा आणून टाकावा। काय मागणी तुमची? या जे गडरीची चांगली सोय करून द्यावा, ही संडाची चांगली सोय करून द्यावा, फक्त हीच मागणी आहे, काय गरबाची कडक थोडं पावा। आजच्या रविवारी गेल्या 15 दिवस, आजच्या उद्याच्या 15 दिवसाच्या, उद्याच्या रविवारला 15 दिवस होतील, आमदार साहेब येऊन गेले, आमदार साहेब म्हणे 8 दिवसाच्या आत मला ही गटर क्लिअर झाली पाहिजे, ठेकेदाराने असं आश्वासन दिलं मी 8 दिवसाच्या आत करतो, 8 दिवसाच्या आत न अजून बी गटर ही झालेली नाही आहे। तर आम्ही नगरपालिकेत गेल्यावर आम्हाला काय म्हणते का, तुम्ही ठेकेदाराकडे जा, नगरपालिकेत आमची कोणी दखल घेत नाही, मग आम्ही जाणार कोणाकडे? सर्वसामान्य माणूस काय परिस्थिती? हां ठेकेदार म्हणतो मी आज करतो उद्या करतो, 2 पाईप आणले 4 पाईप आणले टाकतो, मला माणसं भेटणार, पैसे दिले तर सगळं काही होतं ना, तुम्ही माणसांना पैसे द्या ना, का बरं कोणी काही करत नाही? सगळं काही होतं पैशा अभावी, हे काम राहिलेलं आहे, सगळं काम मागचं पुढचं सगळं काम केलं, मागचं पुढचं काम सगळं डुप्लिकेट, मागं बी जाऊन पहा सगळं, इथं सर्व नगरपालिका प्रशासन इथं हजर झाले पाहिजे।
आमच्या घरात एवढं पाणी येतं, गुडघे एवढं पाणी येतं, दर वर्षी पाणी उपसतो आम्ही आमच्या घरात. आमच्या गल्लीत कोणी नगर सेवक आले नाही आतापर्यंत पाहायला, का पाण्यात राहता का तुम्ही पाणी उपसता. आम्ही रात्रीचं बेरात्री उठतो, पाणी उपसत बसतो. काय सांगा तुम्हाला, आमचे पोरं आजारी पडते दवाखान्यात, दर महिन्याला दवाखाना चालले आमच्या पोरांना. काय सांगायचं, मग शेजार पाजार किती पाणी येतं आमच्या घरात दर वर्षी पाणी. आम्हाला 10 वर्षापर्यंत त्रास काढ राहिला आम्ही. मग 15 मिनिटं पाऊस नाही झाला तर एवढी पाच मिनिटात काय सांगायचं तुम्हाला. प्रत्येक वर्षी ताण आहे आम्हाला. एक वर्ष नाही कोणताच नगर सेवक इथे येत नाही. तर तुम्ही पाण्यात राहता का कुठं जाता हे सुद्धा विचार नाही करीत. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.